महत्वाचा प्रश्न, खेकड्याला कुठलाही रोग नाही, हे एकमेकीचे असे नांगे तोडतात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात एका तरुणाची आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल हातामध्ये खेकडे आहेत, त्याच्यामुळे खेकड्याची शेती या तरुणाने केलेली आहे. पहिल्यांदाच असा यांनी प्रयोग केलेला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स या खेकड्याच्या शेतीला यांना मिळतोय, कारण याचबरोबर त्यांचं हॉटेलिंग आहे. खेकड्याची कढी आणि खेकड्याची भाजी खूप चांगल्या प्रकारे चवीनं लोक खात आहेत आणि ही शेती करत असताना त्यांना ही संकल्पना कशी सुचली, एकूणच हे स्ट्रक्चर कसं बनवलं आणि या पाठीमागं त्यांना किती कष्ट घ्यावे लागले आणि आज एकूण याचा नफा आणि तोटा कशा प्रकारचा आहे याविषयीची संपूर्ण अशी माहिती आज आपण आपले यशोगाथा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा एक वेगळा कन्सेप्ट आहे, आपणही हा कन्सेप्ट राबवू शकता, तर ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार संदीप. नमस्कार. तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या. मी संदीप शंकर गव्हाणे, राहणार माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझं हॉटेल तात्यांचा रानमळा, त्याचा मी मालक. आम्ही तिघजण भाऊ आहे. बर. शेतीला जोडधंदा काय असावा आणि रोलटसला जमीन असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या पिढीन पिढी आम्ही खेकडा बनवण्याची पद्धत आमच्या घरच्यांना खूप चांगली माहिती आहे. आम्ही एकदम साध्या पद्धतीचं आणि घरगुती मसाल्या पद्धतीमध्ये खेकडे बनवतो आणि त्याची आवड आमच्या गावातल्या पुढऱ्या लोकांनी आमच्या घरी जर खाल्ले तर ते चार गावात सांगायचे की त्यांच्या घरी एक नंबर खेकडा होतो आहे. त्याची भाजी चांगली, आम्ही खेकड्याची फ्राय पण चांगली बनवतो आणि त्याच्यामुळं माझ्या डोक्यात असं आलं की आज आपल्या गावात एवढी चर्चा होती ह्या खेकड्याची, तर आपण कधी उन्हाळ्यात असं खेकडे मिळत नाही, जेणेकरून फक्त पावसाळ्यातच खेकडे मिळायचे. मग मला असं वाटलं की आपण असं काहीतरी करू की आपल्याकडं सतत खेकडे असावे. बरोबर. जेणेकरून आपण आपल्याला कस्टमर कधी आले व आपल्या रोडच्या टचला एक हॉटेल असावं आणि त्याच्यात कधीही कस्टमरने खेकडे मागितले तर ते खेकडे आहेत ना ताजे आणि फ्रेश. आज तुम्हाला दाखवले, मी तुम्हाला खेकडे काढून दाखवले की असे काढायचे, कस्टमरला वाटलं आपल्याला हा खेकडा खायचा आहे तर तो खेकडा काढायचा आणि त्याच्या त्यांच्या समोर लगेच बनून भाजी एकदम फ्रेश आणि ताजे. हे काळ्या पाटीचे खेकडे आहेत आणि मुळात असा हा गुणधर्म यांचा की हे हाडाला एक नंबर आहेत. ह्याने हाड तंदुरुस्त आणि मजबूत होतात, खेकड्याला रक्त नाही आहे आणि ह्यांचे सेवन केल्याने वाताचंही प्रमाण कमी होतं. बर. हाडं दणकट होतात, हाडातली झीज भरून काढतं. बर. हा खेकडा इतकं वैशिष्ट्य आणि गुणधर्म आहे. बर. त्याच्यामुळे हा कन्सेप्ट मला असं वाटलं की आता हाडाचे आजार जास्त चालू झालेत लोकांना. बरोबर. गुडघे दुखणे जास्त, ऑफिसमध्ये लोक पडलं तरी पाय फ्रॅक्चर होणे, हो, तर हे भरून काढण्याचं काम खेकडा करतं. बर बर. त्यातले हाडातली पूर्ण झीज खेकड्यातले खेकडा सेवन केल्यानंतर भरून निघते. आणि ह्याचं दुसरं वैशिष्ट्य हा टँक बनवण्याचं असं आहे की आम्ही आज तुम्ही बघितलं असताना पाईपलाईन चालू आहे, पाणी चालू आहे. बरोबर. आम्ही कंटिन्यू रोजच्या रोज पाणी बदलतो. बर बर. पाणी बदलल्यानंतर ह्याचं काय होतं की हा खेकडा खाल्ल्यानंतर ह्या टँकमधला कुठलंही ॲलर्जी साईड इफेक्ट होत नाही. बर. ह्याला वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ पाण्यातलं एकदम. आपण चारीचं किंवा बाहेर बघतो आता घाण पाणी जास्त सोडल्या जाते. बरोबर. त्याच्यामुळं काय होतं त्याचा त्या घाण पाण्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. बरोबर. त्याने गाण येणं किंवा काही साईड इफेक्ट ॲलर्जी होणं हा प्रकार घडतो. बर. तर ह्याने काय होतं ह्या आपल्या या टँक मधल्या पाण्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, कारण हा एकदम स्वच्छ आहे. बरोबर. आणि रोजचं पाणी बदलतो. हा, रोजच्या रोज पाणी बदलतो आणि काळजीपूर्वक त्याचे लक्ष घेतलं जातं. आणि दुसरी गोष्ट, मी खेकड्यांना खायला मच्छी, कोंबड्याची वेस्टेज, म्हणजे वेस्ट जे मटेरियल राहतं
ते टाकतो आणि त्याच्याने करून काय होतं खेकडा अजून चांगलं पोसला जातोय. बर बर बर. मी कंटिन्यू ह्याला रात्रीचं मच्छी खाऊ घालतो. बर. हा आम्हाला मार्केटमध्ये मच्छी 40-50 रुपये आणि किलोने मिळते. म्हणजे जे वेस्टेज राहिलेलं का. हा वेस्टेज राहिलेलं पण स्वस्तात देतात ते. आणि असं पण मी वेस्ट्रा पण मच्छी घेतो. बर बर. ह्याला खायला टाकण्यासाठी. बर. आणि त्याच्यामुळं काय होतं जर चांगली मच्छी घेतली आणि ती धुवून जर टाकली तर टँक मध्ये वास येत नाही. आता तुम्ही बसला तुम्हाला कुठला वास वर जाणवतोय का. बरोबर. नाही वातावरण. हा फ्रेश वातावरण आहे. ह्याच्याच कारण एकच की आम्ही ह्याची पूर्ण स्वच्छता चांगल्या प्रकारे करतो. बरोबर. म्हणजे हे जरी आपल्याला घाणीत असल्यागत वाटत असलं त्याची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं. हो आज तुम्ही इथं एवढं बघताय इथं एकही मच्छी किंवा माशा वगैरे काहीच नाही. काही आज बघा तुम्ही एवढं मच्छीच आहे ह्याच्यात एक तुम्हाला मासे दिसणार नाही. बरोबर. कारण ह्याला स्वच्छता तेवढं पाळल्या जाते. बर बर. आणि दुसरी गोष्ट आज हॉटेल तात्यांचा रानमाळा ह्या ठिकाणी सगळं सेंद्रिय जेणेकरून आलं लसूण काकडी टमाट मी बघितलं तर तुम्ही हॉटेलसाठी बनवलं. हो त्यानंतर गवती चहा आहे पुदिना आहे. आज हॉटेलमध्ये कुणी आमच्या इथं आलं तर मी आमच्या इथं एक पुदिना लावलेला आहे. तर इतकं गावरान पद्धतीचं आहे. त्याचं सेंट घेतल्यानंतर आयुष्यात ते जे काही लोक येतात ते म्हणतात आमच्या आयुष्यात फर्स्ट टाइम असा पुदिना बघितलाय. बर बर. इतका तो सेंटेड आणि चांगला आहे. आणि ते आम्ही कंटिन्यू भाज्यांना वापरतो. बर. दुसरी गोष्ट गावरान कोंबड्या केल्या. आज गावरान कोंबड्या कुठेही जास्त मिळत नाहीत. बरोबर. आम्ही घरगुती गावरान कोंबड्याचं पालन केलेलं आहे आणि त्याच गावरान कोंबड्या आज हॉटेलला ठेवलेल्या आहेत. हा जेणेकरून आम्ही काय करतो गावरान कोंबडा कुणी आलं कस्टमर एक 5-6 जण येतात गावरान कोंबडा हा पाहिजे मग त्यांना आम्ही एक तासाच्या एक तास बरं अगोदर ऑर्डर दिली एक तासात त्यांच्या टेबलला तो कोंबडा जातो. 1200 रुपयाला आम्ही तो कोंबडा बनवून देतो आणि 1100 रुपयाला कोंबडी. त्याला जास्तीत जास्त मागणी आहे. दुसरी गोष्ट बोकडे आहेत. आज काही बँकेतले अधिकारी किंवा कुठले कर्मचारी हे काय करतात एक 5-50 लोक जमतात आणि आम्हाला ऑर्डर देतात डायरेक्ट एक बोकडाची की आम्हाला एक 10 किलोचं बोकड 12 किलोचं बोकड असं बनवून द्या. मग त्याची बिर्याणी फ्राय कलेजी जिगरी त्यानंतर खिमा अशा गोष्टी त्या बोकड्याच्या आणि ते पण एकदम नॅचरली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही आज जाताना बघितलं असेल की आमची सरपणाचा ढेक किती मोठा लागतो. बरोबर. लाकडावरती म्हणजे हा लाकडावरती आम्ही काय करतो जुन्या पद्धतीचं कुठं सरपण वगैरे राहिलेलं आहे ते घेतो किंवा कुणाचं वकरेचं ह्याचं जुनं लाकूड आहेत बाबळीचं ह्याचं एअरपाटाचं जास्त करून सरपण वापरतो आणि ते सरपण वर सगळं चुलीवर आम्ही बनवतो. बर बर. आणि त्याच्यामुळे टेस्ट वेगळी आहे. हा टेस्टी. हा आणि दुसरी गोष्ट कुठलीही त्यामुळे रोगराई होत नाही चुलीवरचं जेवण केलं. जुन्या पद्धतीत जसं आपण जुन्या जेवण करायची घरची आपली त्या पद्धतीने त्याची काळजी घेताय. हो जुन्या पद्धतीचं. पण संदीप जी आता सगळ्यात महत्वाचं आता जी खेकडा शेती करताय तुम्ही तर आता ही खेकडा शेती करायचं तुम्ही सांगितलं तुमच्या घरातली लोक सुरुवातीला खूप चांगले खेकडे बनवायची आणि त्याच्या नंतर लोकांनी तुम्हाला उत्स्फूर्त केलं हे सगळं करण्यासाठी एक तुम्हाला कन्सेप्ट समजलं एक व्यवसाय उभा राहिला तुमचा यातून. बरोबर. तर हा व्यवसाय सुरू करायचा होता तर कशी सुरुवात कशी केली आता खेकडा तर शेती करायची तुम्हाला रिस्ट्रक्चर असेल तर त्याचं बीज असेल किंवा हा संकल्पना कुठून सुचली तुम्हाला किंवा कुठं बघितली. मी काय झालं आमच्या घरचे खेकड्याची आवड होती आम्ही खेकडं काय सतत मिळत नव्हते. बर. आणि असं युट्यूबवर बघितलं की टँक बनवलेला बघितला खेकड्याचा टँक आणि त्यांनी ती केलं की कंटिन्यू ह्यात खेकडा राहतो. मग मला ती आयडिया सुचली की आपण पण आपल्या माझं इथं 28 गुंठे क्षेत्र आहे. बरं. मग ह्या 28 गुंठ्यात माझा असं प्लॅन झाला की आपण अशी करायचं की ह्यात सगळं नॅचरल काही केमिकल युक्त नाही एकदम सेंद्रिय सगळं करायचं. मग हे 28 गुंठ पूर्ण हॉटेलसाठी आणि लोकांच्या खाण्यासाठी याक गुतवलेलं आहे. बरं. म्हणजे जेणेकरून लोकांना नॅचरल आणि चांगल्या पद्धतीचं जेवण मिळावं. बरोबर. आणि ह्याच्यासाठी काय केलं मग एकदम हॉटेलच्या मागच्या साईडला हॉटेलचा आणि ह्याच्यात 150-200 फुटाचं अंतर मध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून हॉटेलचं आणि ह्याचं काही संबंध येऊ नये. बरं बरं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मग हे काय केलं खड्डा घेतला खाली 11 फूट खोलाई यायचे. बरं बरं. हा ह्याच्यातून 6 फूट आम्ही हे दगड माती त्यानंतर वाळू मुरुम हे सगळं भरलेलं आहे. दगड आहेत. हा मग ह्याच्यावर नंतर दगड टाकलेले आहेत खाली पण आहेत दगड आहेत खाली पीसीस केलेली आहे 6-inch पीसीस. हो कारण जेणेकरून खेकडा खालना जाऊ नये किंवा साईडने पोकर करू नये त्यासाठी खाली पीसीस केलेली आहे 9-inch बांधकाम केले वर स्टाईल लावले 2 फुटाचे
आणि सगळं साईडने जाळी मारलेली आहे, वर स्लॅप आहे, त्यामुळं खेकडा काय याला एकदम सेफ्टी झालंय. बरोबर, कुठल्याही पक्ष्याचा त्रास नाही, काही नाहीये. आणि लोक आले तर तिथून साईडने बघतात, आतमध्ये येऊन देत नाही कोणाला. आम्ही जास्त आम्ही खायला टाकायच्या वेळेसच आत येतो, त्याच्यामुळं खेकडा पोहोचल्या पण चांगलं जातोय. आणि त्यांना हवामान आणि सुरक्षा पण महत्वाची आहे. सुरक्षा आपल्या जे काही बीज आहेत तरी बाहेर जाणार नाहीत, वाया जाणार नाही, थोडक्यात म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता ह्या जातीचं वैशिष्ट्य तर तुम्ही सांगितलं की म्हणजे हाडळ बळकट करते, हे काळ्या पाटीचे खेकडे, काळ्या पाटीचे. आणि हे जे आहे हे कुठला खेकडा, म्हणजे किती प्रकार आहेत ह्या खेकड्याचे? खेकड्याचे दोन तीन प्रकार आहेत, पण सगळ्यात एक नंबर हा खेकडा. बर, काळ्या पाण्यासाठी, खाण्यासाठी, हाडासाठी सगळ्यात चांगला खेकडा हा. आता हे जे खेकडे आहेत तर आता ह्याच्यात सोडल्यानंतर म्हणजे की तेवढेच लिमिटेड राहतात का, याचं परत बीज तयार होते ऑटोमॅटिक? आणि एका खेकड्याच्या मादीला कमीत कमी 250 ते 300 पिल्ल होतात. काय बोलता, म्हणजे किती दिवसात साधारण हे कसं? हे आता जून, जुलै आणि ऑगस्ट ह्यांचा आता परेड चालू होतो. बर, पिल्लांचं. आता हे आमच्या काही काही टँक मध्ये ना दगडाच्या खाली म्हणजे काय काय मादेंनी पिल्लांना जन्म दिलेला आहे. बर, पण तो कसं होतंय, त्यांची ती योग्य प्रकारे साईज झाली की ती बाहेर निघतात. अजून ते लहान आहेत, अजून एक पुढच्या महिन्यापासून ते बाहेर पडायला सुरुवात करतील. मग हा पूर्ण टँक भरला जाईल त्यावेळेस. असं आहे. आणि ह्याच्यात उत्पन्नही चांगलं आहे. आता हा माझा नवीन प्रयोग आहे, जेणेकरून जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात आहे ना, ह्याचं किती सक्सेस झाले हे आपल्याला सगळ्याला समजेल. बर, आणि हा 100% होणार आहे, कारण आपण करताना असं तसं केलेलं आहे त्याचं नियोजन. बरोबर. म्हणजे आज तुम्ही मी बघितलं, तुम्हाला दोन दगडे काढून दाखवले, त्या दगडाखाली पण आपल्याला खूप खेकडे. हा, किती पण खेकडे. म्हणजे आता वरून जरी दिसत नसलं तर खाली त्यांनी एक गुहा करून त्याच्यात पूर्ण गुहा केलेले. आणि त्यांना समजतंय म्हणजे आपलं पाऊल जरी पडलं तरी ते आत जातात लगेच. हो, लगेच. बरोबर. म्हणजे ते त्यांच्या संरक्षणासाठी आत जातात. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं संदीपजी, आता ह्याचं खाद्य काय असतं? म्हणजे की खेकडा तर आपण केला, पण ह्याला खाद्य काय काय लागतं अजून, किंवा काय टाकावं लागतं? ह्याला आम्ही आठवड्यातून एकदा सुकट पण टाकतो. बर. हा, सुकट टाकतो. त्यानंतर मासे मच्छी तर कंटिन्यू टाकत राहतो. आणि पाणी बदलणं, बाकीचं काय नाही विषय एवढा. बर. आता तुम्ही म्हणताय की सुकट पण टाकताय, मच्छी पण टाकताय, आणि जे काय कोंबड्याचं वेस्टेज राहते, गावरान वेस्टेज, गावरान कोंबडीचं वेस्टेज नाही, आतडी जी राहतात का? बर बर. आतडी टाकायची, वेस्टेज नाही. अच्छा अच्छा. म्हणजे की जे काय लोक तुमच्या हॉटेलमध्ये येतात, हा, गावरान कोंबडीच्या जे काय आतडी राहतात, ते आतडी आपण भाजीला वापरत नाही. बर बर. त्याची जे, हा, आतडी जी राहतात ते साफ करायचे दोन पाण्याने. बर. आणि मग ते टाकायचं. बर बर. म्हणजे ते ह्याचं खाद्य आहे. हा, हे ह्यांचं खाद्य. अच्छा अच्छा. बर बर. साधारण आता खेकड्याची, आता तुम्ही सांगताय साईज आपण म्हणूया, तर साईज किती दिवसात होते? आणि तुम्ही हे सगळं टाकल्यामुळं त्यात काय फरक पडतो? ह्याचा विषय कसा, हा खेकड्याला आहे ना, खायला मिळल्यामुळे ह्याची वाढ लवकर होते. बर. आपण चारेला ह्याला बघितलं तर ते काय करतात, माती आणि शेवळ ह्याच्या भीतर त्यांना काहीच खायला मिळत नाही. बरोबर. तसं ह्याच्यात मध्ये आहे ना, कंटिन्यू ह्यांना मच्छी खायला मिळते, सुकट आहे, परत कोंबड्याची आतडी आहेत, त्याच्यामुळे काय होतं, खेकडं ह्यांना खायला मिळल्यामुळं ह्यांची वाढ लवकर होते. बर. आणि एकदम मजबूत आहे, स्ट्रॉंग आहेत. म्हणजे असं किरकोळ नाही. आता आम्हाला ह्यातला अनुभव आहे म्हणून हा धरू शकलोय. आज बाकीचा कोणी हा धरू शकत नाही. बर बर. कारण की तेवढी ह्याची ताकद, हे ताकद तेवढी आहे. आज तुम्हाला बघायचं झालं तर हे बघितलं का? अरे बर बघा, हे लोखंड सुद्धा ते, हो, लोखंड सुद्धा पकडतंय ते, आणि पकडतंय आणि ते रेश वाढतीय, म्हणजे एवढी ताकद आहे त्यांना खेळता येते. बरोबर बरोबर. आता हे जे आहे, आता तुम्ही सांगता तर वजन, आता हे लोक जे सिलेक्ट करतात खाण्यासाठी हॉटेलमध्ये, तर हे कसं असतं, वजनावरती असतं का नगावरती असतं, कसं असतं हे डिपेंड? याचं काय करतो आम्ही, फ्राय, खेकडा फ्राय, रस्सा आणि राईस आणि दोन भाकरी देतो. बर. ह्याच्या संघ. आणि ती थाळी फक्त 220 रुपयाला आहे खेकड्याची. बर. आणि कस्टमर खेकड्याला इतकी पसंती देतात, एक तर काय खेकडा कुठं मिळत नाही जास्त. बरोबर. कोणी हॉटेलला पण जास्त ठेवत नाही, कारण कोणाला जास्त बनवा येत नाही. आणि खेकड्याचं वैशिष्ट्य कसं आहे, खेकडं कुणी जास्त करून घरी कोणी बनवतच नाही, कोणाला जास्त येतला अनुभव नाही. आणि आम्हाला जुन्या पद्धतीचा अनुभव असल्यामुळं घरची पण चांगल्या पद्धती बनवतात, आणि कस्टमरला पण त्याची पसंती चांगली होती. आज माझ्याकडं कस्टमर आहे ना, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ह्याठी कोणून लोक खेकडं खाण्यासाठी. काय बोलतो, म्हणजे त्यांना टेस्ट समजल्या, टेस्ट समजली काय काय काय. आता नाही, दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची आमच्यासाठी, एक लय मोठं भाग्य झालं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार,
त्यांनी या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे. बरं, त्यांनी हे खेकडे बघितलेले आहेत. ते सुद्धा आश्चर्यचकित झालते हे असं बनवलेलं, आणि त्यांनी माझी पाटण थोपटली की म्हणले तू चांगला प्रयोग केलेला आहे, तुला ह्या कामात यश हो, आणि तुला काही अडचण आली तरी आम्ही तुझ्या पाठीशी. नक्की. म्हणजे दादांनी सुद्धा आमचं कौतुक केलं, आणि हेच नाही तर बाहेर दोन तालुक्यात इकडं सातारा जिल्ह्यात त्यांची सभा होती, त्यातही माझा त्यांनी उल्लेख केला. म्हणजे अशा प्रकारचं वेगळं नाविन्य, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि हॉटेलला एक चांगलं दिशा देत आहे. दिशा देत आहे. बरोबर. म्हणजे की सगळे आता गावरान मच्छी असेल किंवा अशा प्रकारचं चालू आहे, पण तुम्ही आता गावरान खेकड्याची पद्धत सुरू केली त्याच्यामुळे आता हे लोकांच्या पसंतीस उतरते म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता संदीप जी, ह्याचं बीज कुठं मिळालं आणि हे बीज कसं मिळालं, म्हणजे की तुम्हाला किती पैसे द्यावे लागले त्याच्यासाठी? ह्याचं बीज कसं झालं, आम्हाला पण खेकडे पकडतो आम्ही, म्हणजे आमच्याकडे जाळी वगैरे आहेत. बरं. मग कॅनलला पाणी येतं आमच्या. बरं. कॅनलला पाणी आल्यानंतर एक कॅनलच्या साईडने एक चारी आहे, आणि ती एकदम स्वच्छ पाणी वाहते, म्हणजे कॅनलचं पाणी आलं. मग आम्ही स्वतः काय केलो, आम्ही बाहेरनं कुठल्याही पाण्याचं नसताना, मग आम्ही स्वतः भाऊ, आम्ही तिघ जण भाऊ आहे. बरं. आम्ही संध्याकाळची जाळी टाकतो. बरं. जाळी टाकल्यानंतर स्वतःच खेकडे पकडून आणून ह्या सोडलेले आहेत. बरं. म्हणजे तुम्हाला काय कुठून विकत घ्यायचं? कुठून विकत घ्यायचे नाही, कारण का बाहेरनं कसं येतो आणि कसं नाही, त्यापेक्षा आम्ही काय केलं की स्वतःचेच खेकडे आम्ही पकडून ह्यात आणून सोडले. आणि त्या आमच्याकडे 25 जाळी आहे डुरपले. मग त्याने आम्ही तिघ जण भाऊ जातो आणि संध्याकाळी ती जाळी टाकायची, सकाळच्या पर घेऊन यायची, आल्यानंतर हयाशी ती जाळी इथं खाली करायची टँकमध्ये. बरं बरं. असा विषय करतो. आणि मग त्यानंतर आपल्याला कस्टमरला एक दिवस जर ना जाता आलं, मग कस्टमरला इथं आता स्टॉक झालेला आहे, आज ह्या टँकमध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार खेकडा आहे. पण दिसून येत नाही आपल्याला. हा हा. आणि त्याच्यानंतर मग जसं पाहिजे तसं आम्ही ह्यातून खेकडा काढतो किंवा पकडून पण आणतो. बरं बरं. आणि त्यानंतर ना आता स्टॉक भरपूर झालेला आहे ह्याच्यात. मग आता काय होतंय, आम्ही ज्यावेळेस सोडायचं त्यावेळेस भरपूर सोडले, आता हे खेकडे जसं पाहिजे तसे कस्टमरला ह्यातून काढून घेतो, गाडल्यानंतर जी लहान साईज आहे ती सोडून देतो, आणि मोठी मोठी जी साईज खाण्या जावी की आता ह्या नर आहे. म्हणजे कसं ओळखतं आता तुम्ही? आता ह्याच्या नाळ्या नरचं ह्या पोटावरनं ओळखलं जातं. बरं. हे लहान आहे ना, हे नर आहे, हा पण नर आहे, आणि जे मोठं पोट असतं ह्याचं असं, तर ते माझ्या. बरं बरं. म्हणजे हे पण समजलं पाहिजे. हा, हे समज. बरं बरं. आता हा हे खाण्याजोगे आहेत. हा. म्हणजे आता हे हॉटेलला जाण्याजोगे आहेत. आता हे एखाद्याने ऑर्डर आली किंवा तुम्ही जरी म्हणला खेकडे खायचे, तर ह्याची भाजी तुम्हाला लगेच मिळू शकते, ह्याच खेकड्याची म्हणले तरी. बरं बरं. कारण हा खाण्याजोग आहे, हा नर आहे, ह्याचं काही उत्पन्न होत नाही, म्हणजे ह्याला काही पिल्ल होणार नाही. बरं. म्हणजे माझी त्यांना पिल्ल असं करता का, शॉर्टिंग करता का, की बाबा एखाद्याला जर खायचंय तर तुम्ही जास्त नरच देता मादी देत नाही असं असतं का? काय तसं काय नाही, प्रोडक्शन वाढण्यासाठी आपल्या. हा, प्रोडक्शन वाढण्यासाठी मादी परत ह्या सोडल्या जाते आणि मोठाच खेकडा दिला जातो. मग ते नर किंवा मादी असो? हा, नाही नाही, नर दिला जास्त जास्त जातो. आणि मादीचा विषय कसा आहे, मादी एकदम मोठं झाली तर तिला पिल्ल होत नाही, त्यामुळे मोठी मादी झालेली पण ती हॉटेलला काढतो. बरं बरं. म्हणजे हे पण समजलं पाहिजे की मोठी मादी झाल्यानंतर त्याला पिल्ल होत नाही. हा. बरं बरं. साधारण किती वयापर्यंत याचं आयुष्य असतं? खेकडा आहे ना, कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष जगत असेल असा माझा अंदाज आहे, कारण की मी खेकडा टाकलेला आता 7 ते 8 महिने झाले. बरं. ह्याच्यात अजून असे काही काही जुने खेकडे ते जवळजवळ 1.5 ते 1.5 पाऊशेर किंवा 1/2 किलोच्या मापाचे झालेले आहेत. बरं बरं. पण ते सापडत नाहीत, ते कधीतरी वर येतात आणि आपण जर पकडाय गेलो तर तिथलं पण बसतात. मग असे पण साईज मध्ये तुम्ही अचानक किंवा संध्याकाळचा कधी चक्कर दिले तर तुम्हाला ते दिसतील. बरं बरं. म्हणजे वरती येतात. हा, वरती येतात. आणि ती एकदम मोठी साईज आहे. बरं बरं. ते पण खेकडे. आणि साधारण मग आता जे काय तुम्ही ह्याच्यात सोडलेत पिल्ल, तर साधारण आता किती सोडली होती सुरुवातीला आणि आता ह्याची संख्या वाढलेली वाटतंय का तुम्हाला? नाही, आता संख्याचं कसं आहे, आता जून जुलै ऑगस्ट हे त्यांची पिल्लांची उत्पत्ती चालू होते, म्हणजे त्यावेळेस ते पिल्ल सोडायला सुरुवात करतात, त्यानंतर आपल्याला खरं त्याचं उत्पन्न समजेल. आता काय केलंय, आम्ही लहान मोठे सरसकड्यात सोडले होते, आता जी जी लहान जे मोठे झालेत ते खाण्याजोगे झालेत, असा विषय झालाय. बरं बरं. ह्याचं ओरिजिनल खाद्य, आता तुम्ही तर मांस मच्छी टाकता ह्याला, पण याचं ओरिजिनल खाद्य काय? नक्की ओरिजिनल माती. बरं. म्हणजे ओली माती जे पाणी. हा, ओली माती ह्यांचं सगळ्यात एक मस्ट, ह्यांना व्यायाम हा पाहिजेत. हा हा. ह्यांना व्यायाम असेल तर त्यांचं जीवन आहे. तुम्ही नुसतं पाण्यात जरी ह्यांना सोडलं तर हे एक दिवस जगू, 1-2-3 तास जगणार, त्यानंतर मरणार हे. बर बर. हे मा, हा, नुसतं पाण्यात नाही राहू शकत, ह्यांना मातीच लागते.
ह्यांनी मातीचा उकर केला तर त्यांचा व्यायाम होतो, शरीराचा ह्यांचा व्यायाम होतो, त्यामुळे त्यांची एवढी ताकद आहे. ह्यांना माती लागतेच पोखरायसाठी. बर बर, म्हणजे ते त्याचं माध्यम आहे ते गरजेचंच आहे. अच्छा, बर बर. म्हणून तुम्ही सगळं मिक्स केलं याच्यामध्ये, खाली पण मुरुम पण आहे, वाळू पण आहे आणि माती पण आहे व्यायामासाठी. व्यायामासाठी, बरोबर. आता हे सुरुवातीला तुम्हाला टेन्शन नाही का आलं, कारण हे पकडणं जर चूक झाली तर हे चावतात का? नाही, आता बरंच वेळ झालेलं आहे, मला पण देखील बोटाला चावलेले आहेत. बर, आपली एखादी वेळेस चूक झाली तर ते धरतात. मग चावणं म्हणजे कसं? म्हणजे आणि दुसरी गोष्ट, हा जर चावलं त्याचं विष वगैरे काही नाही आला. बघा, तुम्ही पुढे बघितलं तर ह्याचा कुठं काही विष सोडण्याजोगं काही नाही, एकदम असं हे कडक आहे, ह्याच्यात कुठलंही विष नाहीये, कारण खाण्याचं हे आपलं. बर बर, म्हणजे आपण चावल्यानंतर ते गच्च पकडतं का? हो, एक तर लवकर सोडला तर ठीक आहे, नाहीतर रक्त तर निघतच 100%. बर बर, म्हणजे ते पकडणं पण एक कौशल्य म्हणायला. हो, त्यासाठी आम्ही ते अशी पकड बनवलेली. म्हणजे या पकडीमधून तुम्ही ते सगळं पकडताय त्यांना? हो. अच्छा अच्छा, बरं. तरुण म्हणून तुम्ही हा व्यवसाय निवडलाय, तर कशा प्रकारचा व्यवसाय वाटतोय तुम्हाला? जर महाराष्ट्रातील काही तरुणांना जर अशा प्रकारचं हॉटेलिंग आणि असा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे यातून? आता विश काय आहे की मी हे चालू करून 6 महिने झालेले आहेत. अजून ह्याची ज्यावेळेस उत्पन्न चालू होईल त्यावेळेस मी ह्याचं खन पण सांगू शकतो. बर बर, की खरंच ह्याच्यात किती म्हणजे फायदा होईल किंवा पुढं मुलांनी किती उतरावं, कारण हा खर्चिक काम आहे. ह्याला एक टँक बनवायला जरी कमीत कमी, जर मी आता हॉस्पिस स्लॅब टाकलेला म्हणून ह्याला जवळजवळ 20-1 लाख रुपये खर्च झालेला आहे. बर बर, म्हणजे खेकडा, गावरंग कोंबडी आणि बोकडाचं टोटल. हा, पण हे एकदम मजबूत केलेलं आहे. बरोबर, म्हणजे वर्ष हा, जेणेकरून पुढं पण अडचण काही यायला नको म्हणून. दुसरी गोष्ट, असं साधं सिम्पल जरी करायचं म्हणलं तरी 6 लाख रुपये खर्च होतो. बर, त्याला सगळं म्हणजे वर स्लॅप नसेल तर. हा किरकोळ जरी करायला गेलं तरी 6 लाख रुपये खर्च येतो, कारण तुम्हाला खाली तर पीसीसी करावं लागणार, कारण ते पळून गेला नाही पाहिजे खेकडा, उत्पन्न तुमच्या पशी राहिलं पाहिजे. बरोबर, आणि बाजूने पण भिंती गेल्या तुम्ही तर त्या भिंती भक्कम असणं गरजेचं आहे, कारण त्यातून पण त्या खेकडे बाहेर गेले नाही. बरोबर, म्हणजे हा तर खर्च तुम्हाला सुरुवातीला करावा लागणारच आहे, म्हणजे साधारण 5-6 लाख रुपये तर खर्च नक्कीच करावा लागणार. आणि जर हॉटेलिंग कडे तुम्हाला वळायचं असेल तर तुम्हाला ह्याची भाजी करून देणं पण आलं पाहिजे. हो, भाजी जमली पाहिजे. बरोबर, त्याचे मसाले जमले पाहिजेत. मुळात ह्याचा खेकड्याचं, बोकडाचे किंवा आम्ही गावरंग कोंबडीचं, ह्याचे जे घरगुती मसाले हे जमले पाहिजेत. ह्याला पसंती जास्त करून नाही ना, हॉटेलला मसाल्यावर असतं. बरोबर, हॉटेल जे चालतं ते घरगुती मसाले कसे प्रकारचे आहेत, किती साधे सिंपल आहेत, ह्याच प्रकारे हॉटेल चांगल्या प्रकारे चालतं. आज आमच्या हॉटेलला चांगल्या पसंती आहे, कारण की आमचे मसाले घरचे आहेत, आम्ही घरगुती मसाले जास्त वापरतो पुढ्यातल्यापेक्षा, त्याच्यामुळे चांगलं चालतं. बरोबर, संदीप जे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठलाही प्राणी असो पशु असो तर त्याला रोगराई ही असते, तर मग ह्याला रोगराई काय असते का, किंवा ह्याला काय वॅक्सिनेशन? हा मूळ महत्वाचा प्रश्न. खेकड्याला कुठलाही रोग नाही किंवा कुठलाही आजार नाही. ह्यांचं मरण फक्त म्हणजे कसं होतं, एक तर वय झालं तर किंवा भांडणं करून मेले तरच. बर, हे भांडणं भरपूर. आता तुम्हाला एक दाखवतो ना म्हणा. हो, बर 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 बर, हे एकमेकीचे असे नांगे तोडतात. बर बर, मग ती नांगे तुटली की त्याला. हा, हे बघा, म्हणजे आता ह्याला जर सोडलं आपण तर हे काय करतात, एकमेकीला असं म्हणजे धरलं आणि पिळा मारला की ह्याची नांगी अशी तुटते. आता हे थोडस आपण सोडलं हे नांगी तोडणार एकमेकीची. अच्छा अच्छा, एवढा. बर, म्हणजे यांच्यामध्ये स्पर्धा आहे खूप. हो, स्पर्धा जगण्याची. आता त्याच्यामुळे काय केलंय, दाटी न होण्यासाठी एवढं मोठा टँक करावा लागलाय. आता हे दाटी नाही, एकदम सुटसुटीत आहे. नाही नाही, आता हा सुटसुटीत आहे. बरोबर, त्यामुळे जास्त भांडणं करायला हिवत नाही, वाव नाही. एखादं झालं तरच, नाहीतर मग हे फिरण्या बिरण्याला भरपूर जागा केलेली आहे. म्हणजे त्याचे तुम्ही आता बघितलं की किती गुहा केलेले आहेत आणि प्रत्येकाने गुहा केलेल्या इथं आणि सगळी इथं होलच दिसत आहेत तुम्हाला. आणि क्वचित एखादा बाहेर आलेला आहे खेकडा आणि तो पण लगे आपला पावलाचा आवाज आला की आज जातोय, म्हणजे की हे काढणं पण खूप कौशल्य आहे, म्हणायला हरकत नाही. बरोबर, तर आता भविष्यातलं काय नियोजन आहे या खेकड्याबद्दल तुमचं? खेकड्याला चांगली मागणी आहे, रोजच्या रोज चांगला 10-12 किलो खेकडा लागतो. बर, आणि माझं हॉटेल चालू झालेलं आता 3 महिने झाले, तरी चांगलं आहे, कस्टमरची पसंती चांगली आहे, बाहेरनं लोक येतात, आम्हाला चांगली शब्बासकी देतात आणि आम्हाला म्हणतात तुमच्यामुळं चांगलं खाऊ भेटलं.
त्याचं आम्हाला आभार मानून जातात. बरोबर. आणि कस्टमर सगळे आनंदित. नक्की. म्हणजे की जे काही लोकांना गरज आहे, जे कुठं मिळत नाही, म्हणजे की तुम्ही खूप चांगला प्रोजेक्ट राबवलेला आहे, यातून तुम्हाला व्यावसायिक स्वरूप पण चांगलं देता आलं आणि लोकांची जी काय पसंती आहे खाण्याबद्दलची ती पण पुरवता आली तुम्हाला. म्हणजे की सोने पे सुहागा म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचा व्यवसाय निवडलाय. आणि तुम्ही स्वतः कष्ट करता ह्याच्यात, हे सगळ्यात महत्वाचं. जर हे तुम्ही मजुराच्या जेव्हा आलं तर हे ते करता करू शकणार नाही, पण स्वतः सगळं लक्ष देतो. बरोबर. मला ह्याच्यात आमची आई आहे, आम्ही तिघ जण भाऊ आहेत, आमच्या तिघा भावांच्या मंडळी, आम्ही हे सगळं घरगुती हँडल करतो. अच्छा अच्छा. बरं, म्हणजे कुठला मजूर नाही? मजूर नाही. बरं. म्हणजे की हे तुम्हाला? आणि दोन तीन आहेत लेबर, पण जास्त करून घरगुती सगळं करता तुम्ही? करतो. बर. म्हणजे की आता हे सगळं खेकड्याची शेती करताय, तर साधारण आता या खेकड्याचं महिन्याचं उत्पादन किती आहे, काय सांगता येईल आपल्याला यातून? म्हणजे हॉटेलचा व्यवसायात खेकड्याचं उत्पादन काही लोक म्हणजे इथं आणूनच बनवता भाजी, काही लोक घेऊन पण जातात? नाही नाही, पार्सल भरपूर जात. म्हणजे इथं भाजी बनवून? हा, आम्ही खेकडे बनवून देतो आणि इथून पार्सल लांब लांब जाते. अच्छा. हो. बर. आणि खेकडे घेऊन जातात का लोक? नाही, खेकडे नाही देतात आम्ही, कारण की आपल्या हॉटेलला दररोज 10-15-20 किलो खेकडे लागतात. बर. हा, त्याच्यामुळे काय होतंय, आपण जर सुरुवात केली, महागाई भरपूर येतात, कस्टमर सारखे येतात की खेकडा देईल का, देता का 4 किलो 10 किलो 5 किलो? आम्ही म्हणतो नाही, हॉटेलला बनवून देतो. कारण काय झालंय, सध्याला आपल्याकडे 5-6 हजार खेकडे आहेत, अशी जर आपण सुरुवात केली तर माझा टँक 10-15 दिवसाचा जर काम होईल. बरोबर. मग आपल्याला हॉटेलला खेकडा राहणार नाही, त्यासाठी जी पसंती पुरवू शकणार. हा, त्यामुळे मी दुसरा पण टँक बनवायला बनवलेला आहे. पण ह्याच्यात किती उत्पन्न होते आणि ह्यात किती वाढ होती, ह्याच्या आधारित तो पुढचा निर्णय घेणार. अच्छा अच्छा. म्हणजे की गावरांचे कोंबडी पालन केलंय तुम्ही, तर त्याच्यात पण जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर ते अजून तुम्ही तिथे वाढव. बरोबर. म्हणजे सोपं करून ठेवले. आता त्यात काही खर्च नाही जास्त. तर आता तरुणांना काय सांगाल तुम्ही की खेकडा पालन किंवा एक व्यावसायिक दृष्टिकोन जर आपण बघितला तर तरुणांना काय सांगाल या व्यवसायाबद्दल? तरुणांना एवढं सांगेल की कुठल्याही क्षेत्रात आहे ना, मला एक आमच्या एक महान व्यक्तिमत्वाने सांगितलेलं की मोठं व्यक्तिमत्व आहे ते, त्यांनी सांगितलं की संदीप, तू जे घरी खातोय जे नॅचरल, तेच तुझ्या कस्टमरला जर ठेवलं तर आयुष्यात खूप मोठा होईल. आणि तेच मनात हे ठेवून मी हा प्रयोग केला की जे आपण घरी खातोय, जे आपण घराच्या आपल्या ताटात जेवण आहे, तेच आपण पुढच्याला द्या. जेणेकरून काय होतं, लोकांना एक चांगलं जेवण पण जातं आणि लोकांचे समाधान पण होतं, आणि त्याच्यातून मला चांगला त्याचा फायदा झाला. बरोबर. की लोकांचा आशीर्वाद चांगला मिळतोय, कारण की मी जे घरी, मी आज माझ्या हॉटेलला जेवण, आमच्या घरी कुठलंही आमचं दुसरं किचन नाही आहे, जे हॉटेलचं किचन आहे तेच आमचं किचन आहे. म्हणजे आम्ही जे बनवतो, जे आम्हाला जेवाय बनवतो तेच आम्ही कस्टमरला देतो. त्याच्यामुळं त्याचा एक आशीर्वाद आम्हाला चांगला आहे. नक्की. म्हणजे की कस्टमर जो तुम्ही जे खाताय तेच कस्टमर खातो? हा, कस्टमर खातोय तेच आम्ही खातोय. बरोबर. म्हणजे चवीत काय फरक पडतो हे तुमचं तुम्हाला आम्हाला समजतं, त्याच्यामुळे त्यात तुम्ही बदल करू शकता. बदल करू. आणि हे व्यवसायाचं खूप चांगलं गणित आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्हाला जर त्यात चवीत बिघाड वाटला तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. म्हणजे की कस्टमर नाराज व्हायचं कारणच नाही. कारण नाही. बरोबर. म्हणजे आपोआप तुमचा व्यवसाय पण होतोय आणि छंद जोपासला जातोय आणि पुण्याची पण बाजू आहे, आणि आपल्याला काय बदल करायचं हे पण आपल्याला समजतंय. नक्की नक्की. तर म्हणजे की आता हे खेकडा पालन करताय, तर खेकडा पालन करत असताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हॉटेल पण टाकलं आणि लोकांचं तुम्ही हे सगळं जेवण बनवून देताय त्यांना आणि कढी करून देताय, वेगळे प्रकारातले करून देताय. तर नक्कीच वाखण्यासारखा प्रकल्प तुम्ही राबवलेला आहे संदीपजी. तर भविष्यात तुम्हाला या प्रकल्पाबद्दल आपल्या तमाम शेतकरी बांधवांकडून आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि हा नक्कीच तुमचा अजून व्यवसाय वाढेल अशी आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, मुलाखतीबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी आहे.